SBI मराठी सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। रामराम मंडळी, आज आपण गाथेतील 26 क्रमांकाचा अभंग आहे, कारे नाठविषी कृपाळू देवाशी पोषितो जनाशी एकलात, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी, फुट्टी तरुवर उष्ण काळ माशी जीवन तयाशी कोण घाली, तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर तयाचे निरंतर ध्यान करी। तुकोबा पहिल्या चरणात काय सांगतात, कारे नाठविषी कृपाळू देवाशी। अरे बाबा, ते देवाला का तू आठवत नाही, तो कसा आहे, कृपाळू आहे, कणवाळू आहे, म्हणून तो कुबा सांगतो कारे नाठविषी कृपाळू देवाशी पोषितो जनाशी एकला तो। आपण छतुरात मी हे केलं मी ते केलं मी असं करतो मी तसं करतो, पण तसं नाही। तो कुबा काय सांगता, अरे बाबा तो एकटा, म्हणूनच आपला देव एक करून घ्यावा, त्याने जीवा सुखन होईल। आणि या संपूर्ण जीवाची हे तुकोबाच करतो। दुसऱ्या चरणात सांगतात, बाला दुधा कोण करी उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी, त्या माता माऊलीच्या स्तनात दुधाची उत्पत्ती कोण करतो, हे त्याचं आहे, तो करतो सगळं। आपण चतुरातो हे मी केलं, अरे नाही बाबा, हे तू जर केलं असतं तर मग जोपर्यंत मुलगी अविवाहित आहे तिचं लग्न झाल्यानंतर मगच ही अवस्था निर्माण होते, कोण करतंय, भगवंत। दुसऱ्या चरणात सांगतात, फुट्टी तरु वर उष्ण काल माशी जीवन तयाशी कोण घाली, कारण एप्रिल मेच्या दरम्यान डोंगरांना पालवी फुटली जाते, हे कोणाच्या सत्तेने, कोण तिथं, म्हणून फुट्टी तरु वर उष्ण काळ माशी जीवन तयाशी कोण घाली, कोण त्यांना पाणी शिपतो, म्हणून फुट्टी तरुवर उष्ण किती उकाडा असतो त्यावेळेला ती पालवी फुटते, हे कोणाची सत्ता, त्याची, म्हणून वृक्षाची पान आले त्याची सत्ता राहिली आमता मग कुठे, हे त्याच आहे। तिसऱ्या चरणात सांगतात, तेने तुझी नाही केली चिंता राहे त्या आनंद आठव, अरे बाबा दिवसभर फिरवत होतो, रात्रभर झोपवत होतो, सकाळी उठवत होतो, अन्न तू सेवन करतो पचवतो तो, तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्यांत आठवून, हे त्याचं आहे, त्याच्या सत्तेने सगळं चालतंय। आणि मी माझं मी करतो अजिबात नाही, म्हणून तो कोमान सांगा तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्यांत आठवून, ही चिंता त्याची चालवणारा तो, उठवणारा तो, बसवणारा तो, आपण काहीच करू शकत नाही, हे सगळं त्याचं आहे। म्हणून कारे नाठविषी कृपाळू देवाशी
पोषितो जनाशी एकरण शेवटच्या चरणात काय सांगतात, तुका म्हणे ज्यांचे नाम विश्वंभर तयाचे निरंतर ध्यान करी, कारण या विश्वात त्याचंच आहे, तोच आहे, त्याचे व्यतिरिक्त कोणी नाही। म्हणून पहिल्या चरणात कार्य नाट्यविषयी कृपाळू देवाशी पोषितो जनाशी एकला।